राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे आणि याच पार्श्वभूमीवर धुळ्यात विनामास्क फिरणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. धुळ्यामध्ये विनामास्क फिरणाऱ्यांना प्रत्येकी 200 रुपये दंड आकारण्यात आलाय. कोरोनाचं संकट रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क लावण्यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाय पाळावेत असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं. तर पंढरपुरात 24 तासांची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या काळात एकाही भक्ताला शहरात प्रवेश दिला जाणार नाहीये. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा पंढरपुरातली माघी यात्रा भक्तांविनाच पार पडणार आहे. 22 फेब्रुवारीला रात्री 12 वाजल्यापासून 23 फेब्रुवारीला रात्री 12 वाजेपर्यंत ही संचारबंदी असेल. कोरोनामुळे यात्रा काळात कोणत्याही भाविकाला पंढरपुरात येता येणार नाहीये. ही संचारबंदी पंढरपूर शहरासह परिसरातल्या 10 गावांमध्ये आहे. सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी याविषयी माहिती दिली आहे. नाकाबंदी ही पूर्वी पण लावलेली होती तशाच पद्धतीने ती आपण आज सायंकाळपासून लावणार आहोत. ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये दिंड्या बाहेरून येऊ नयेत यासाठी नाकाबंदी असणार आहे. पंढरपूर तालुक्याला नाकाबंदी असणार आहे. पंढरपूर शहराला नाकाबंदी असणार आहे आणि त्या व्यतिरिक्त मंदिराच्या आसपास सुद्धा बंदोबस्त असणार आहे. याला आणखी कंट्रोल्ड आणि योग्य पद्धतीने करण्यासाठी आपण दिनांक 22 रोजी रात्री 2400 वाजल्यापासून ते दिनांक 23 रोजी 2400 वाजेपर्यंत अशी 24 तासांची म्हणजेच 1 दिवसाची संचारबंदीसुद्धा प्रपोज केली होती आणि त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांनी त्याचे आदेश काढलेले आहेत. वेळ झाली का ब्रेकची? कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.